गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील अनिकेत मंगल कार्यालयानजीक कोल्हापूरहून दोडामार्गला निघालेल्या एसटीची सुमोला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. सुमो चालक नामदेव चव्हाण, त्यांचा मुलगा मनोज चव्हाण, चंद्रकांत मारुती गुरुड, अप्पा रावजी खोपले, सर्व राहणार नूल अशी मृतांची नावे आहेत. आजरा तालुक्यातील सरंबळीवाडी येथून एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यासाठी सुमोमधून काही कार्यकर्ते गेले होते. परत येताना दुपारी 3:30 सुमारास महागाव येथे एसटीची सुमोला जोरदार धडक बसली, त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. पोलीस उपअधीक्षक अनिल कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांचे नातेवाईक आणि राजकीय नेत्यांची गर्दी झाली आहे. लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे, गडहिंग्लज. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.